आता स्ट्रॉप बिल्डिंग परिसरामध्ये दाखल झालेला आहे आणि लालबागच्या राजावर आता पुष्पवृष्टी केली जाते आहे. 55 वर्षांपासूनची ही परंपरा अद्यापही कायम आहे. लालबागचा राजा अगदी कासव गतीनं पुढे पुढे मार्गस्थ होतोय. लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी, लालबागच्या राजाचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी मुंबईकर नागरिक त्याचबरोबर परिसरातून आलेले भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आणि आता गुलालाची उधळण ही लालबागच्या राजावर केली जाते. ही अलोट गर्दी आपण पाहतोय. 10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला त्याच्या आवडीचा प्रसाद खाऊ घातल्यानंतर आता जड अंतकरणानं लालबागच्या राजाचं, त्याचबरोबर इतरही गणपती बाप्पांचं विसर्जन आज केलं जात आहे. आणि आता